विरोधकांना त्रास देणं हा सत्ताधाऱ्यांचा दृष्टिकोन असं म्हटलंय शरद पवारांनी. ठाकरेंची बॅग तपासल्याच्या प्रकारावर पवारांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. तर परभणीमध्ये माझी बॅग तपासण्यात आली होती असं अजित पवार यांनी म्हटलंय. मुख्यमंत्री शिंदेंची ही बॅग तपासण्यात आलेली होती. सत्ता त्यांच्या हातात आहे, या सत्तेचा वापर कसा करायचा हे त्यांनी ठरवले. विरोधकांना त्रास देणं हे सत्ताधाऱ्यांचा एकंदर दृष्टिकोन आहे, हे सहन करावं लागेल. त्याच्याबद्दलची नाराजी व्यक्त करणं आवश्यक आहे. ज्या पद्धतीची वर्तणूक विरोधकांना दिली जाते ही फसल झाली असं मला वाटत नाही. माझी आपण बॅगा तपासलेली आहे. माग मी परभणीला असताना माझ्या बॅगा त्यावेळेस तपासल्या होत्या. पूर्ण अधिकार बॅगा तपासायचा आहे. आत्ता पण मी जातो. मागच्या लोकसभेला स्वतः मुख्यमंत्र्यांच्याही बॅगा तपासल्या. शेवटी आम्ही प्रचाराला कुठेही गेल्यानंतर निवडणूक आयोगानेच सांगितलेलं आहे का, ह्यांनी तक्रार केली, विरोधकांनी अशा प्रकारची तक्रार केली की पोलिसांच्या मदतीने ह्या सगळ्या गोष्टी होतात. तर आमच्याबरोबर जर पोलिसांच्या गाड्या असतील तर त्याही तपासा, आमच्याही गाड्या तपासा. प्रधानमंत्र्यांच्या ताफ्यातून बॅगा उतरत नाहीत का? कसल्या बॅगा असतात? अमित शहाच्या ताफ्यातून बॅगा उतरत नाहीत का? लोकसभा निवडणुकीच्या वेळेला मी स्वतः एक व्हिडिओ केला आहे. एका तासासाठी नाशिकमध्ये मुख्यमंत्री आले प्रचारासाठी एका सभेला, आणि त्यांच्या हेलिकॉप्टरमधून 15 ते 16 मोठ्या बॅगा उतरल्या, अशा मोठ्या मोठ्या सुटकेस एवढे कपडे माणूस घेऊन येतो का एक तासासाठी? शिंदे शिर्डीला गेले प्रचाराला, तेव्हाही त्यांच्या विमानातून ज्या बॅगा उतरल्या त्याचाही व्हिडिओ आम्ही प्रसारित केला होता ना. त्या बॅगा कसल्या होत्या? 2 तासासाठी थांबले एका हॉटेलात जाऊन आणि इतक्या बॅगा उतरल्या काय? तुम्ही आमच्या तपासण्याकरता काहीच हरकत नाही करायला, ह्यांच्या कोणी करायच्या करणार आहात की नाही? का यंत्रणा विकत घेतली गेलेली आहे की खोके तुम्हालाही पोचलेत? हा आमचा साधा प्रश्न आहे. हे एकनाथ शिंदेंच्या लोकांना 25-25 कोटी रुपये पोचलेत आतापर्यंत. काही नाक्यांवर सांगोल्यामध्ये पकडण्यात आले, 15 कोटी पकडले. कोणाचे काय सांगितलं का? गाडी कोणाची आम्हाला माहिती आहे, गाडीत कोण होतं आम्हाला माहिती आहे. 15 कोटी पकडले आणि फक्त 5 कोटी रेकॉर्डवर दाखवले. 10 कोटीचा हिशोब कुठे आहे?